राज्यातील धरणासह मध्यम व लघु प्रकल्पासह विहिरीतील पाणी पातळी खालावू लागली आहे। पालघर, ठाणे, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमधील 5 गावे, 16 वाड्यांवर 9 तर सोलापूर शहरात 21 टँकर सुरू झाले आहेत। संभाव्य टंचाईवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शासनाला पाठविणे बंधनकारक आहे। मात्र राज्यातील नाशिक, औरंगाबाद, नागपूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह 23 जिल्ह्यांचा टंचाई आराखडा शासनाला पाठविला नसल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली। पावसाळा संपल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचा अंदाज घेऊन त्याचा अहवाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला दिला जातो। त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या प्रत्येकी 3 महिन्यातील टंचाईचा संभाव्य आराखडा तयार केला जातो। मात्र उन्हाळा सुरू झाला तरीही यंदा हे आराखडे तयार नसल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं। दुसरीकडे प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या भागातील टंचाईचा आढावा घेऊन संभाव्य कृती आराखडा तयार करून तो शासनाला सादर करणे बंधनकारक आहे। तरीही अवघ्या 13 जिल्ह्यांनी शासनाकडे टंचाई कृती आराखडा पाठविला असून राज्याचाही टंचाई आराखडा अंतिम झालेला नाही असंही सूत्रांकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे अनेक गावांमधील नळ तथा पाणी पुरवठ्याच्या योजनांची दुरुस्तीस अडचणी येत आहेत। सोलापूर जिल्ह्यात टँकर सुरू झालं नाही, परंतु शहरातील ठराविक भागातील नागरिकांना सातत्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। दुसरीकडे उजनी धरण 100% भरलेलं असतानाही आता धरणाने तळ गाठायला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात 2 आवर्तने सोडण्याचे नियोजन बदलण्यात आले आहेत। जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचा विचार करून आता एकच आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केलं आहे।